नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रयोगाचे नाव आहे जादुई बॉल व जादुई स्ट्रॉ. तर या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. तर आणखी तू काय साहित्य आणलंय? मी एक नारसाळ व एक चेंडू आणलेला. आणि अजय तू? मी एक ग्लास पाणी व दोन पेनचे रिकामे कान आणले. तर आपल्याला दोन रिकाम्या पेनच्या ऐवजी आपल्याला स्ट्रॉ बी घ्यायला जमतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रयोगाला सुरुवात करायची आहे. तर अजय तू एक स्ट्रॉ नाही का ग्लासमध्ये उभा धर आणि त्याच्या टोकाला तू आडवी कांडी धर. आज हे कशामुळे झाले तुला कारण सांगता येईल का? ज्यावेळेस आपण हवा फुकली त्यावेळेस या रिकाम्या पेन मधील हवेचा दाब कमी झाला व तो दाब पाण्याने घेतला व पाणी वर आलं. आपण फुकल्यामुळे ते पाणी बाहेर. तर आणखी तू आता तुझी कृती कर. मी हा बॉल या नळसा टाकून वरून हवा फुकणार आहे. आणखी बॉल खाली का नाही पडला? कारण मी जेव्हा या साईडनं हवा मारली तेव्हा या बॉलच्या सर्व साईडनं हवा बाहेर पडली, पण इथला दाब तसाच राहिला व मी जे दाब मारला ते पण तसा, त्यामुळे इथं थोडासा कमी दाब पडला त्यामुळे बॉल खाली नाही पडला. बरोबर, यालाच बर्नौलीचा सिद्धांत म्हणतात. हवेचा वेग वाढला तर दाब कमी होतो आणि वेग कमी झाला तर दाब वाढतो, यालाच बर्नौलीचा सिद्धांत म्हणतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. आताची क्रिया अजयने केलेली आणि अनिकेतने केलेली क्रिया ही बर्नौलीच्या सिद्धांतावर आहे. आजचा हा प्रयोग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आजचा हा प्रयोग आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन प्रयोगासाठी मराठी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच प्रयोगासह. तोपर्यंत धन्यवाद.